आपले खासदार बापट साहेबांना सदिच्छा भेटीसाठी आलो होतो. त्यांची तब्येत बरी नाही ते, पण आता भेटल्यानंतर आम्ही खरं म्हणजे जुने मित्र आहोत. विधानसभेत काम केलं आम्ही कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून, अतिशय जुलग आमची मैत्री. मी त्यांना सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो आणि सदिच्छा भेट झाली, त्यांना शुभेच्छा दिल्या. सर काय चर्चा झाली, काय बोलणं झालं? चर्चा काय था सदिच्छा भेटीमध्ये सगळ्या आमच्या मागच्या आठवणींना उजाळा मिळाला, त्यांनी दिला मी दिला. आणि तसं एकदम म्हणजे अगदी दिलखुलास मोकळं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे ते लवकरच बरे होतील, पुन्हा काम सुरू करतील. आणि त्यांच्याकडे खूप त्यांचा दांडगा आत्मविश्वास आहे, विल पॉवर त्यांची स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ते लवकर बरे होतील आणि पुन्हा जनसेवेचं काम सुरू करतील. नाही, बापट साहेबांनी, मी सांगितलंच नाही काय त्यांना, मी बोललोही नाही निवडणुकीबद्दल. पण बापट साहेबांनी स्वतःच मला सांगितलं की काळजी करू नका, या कसब्याची निवडणूक पिंपरी चिंचवड दोन्ही जागा आम्ही जिंकणार असं त्यांनी, मी सांगायच्या अगोदर त्यांनी मला सांगून टाकलं. काय सांगितलं? अरे बाबा काय नाही, त्यांनी मी सांगण्याचीच आवश्यकता नाही. ते स्वतः एक कार्य खासदार असले तरी सुद्धा एक कडवट कार्यकर्ता म्हणून ते काम करतात. त्यांचा प्रवास आहे तो जवळून मी पाहिला आहे.